नमस्कार, माझे नाव दीपाली मोहन जोशी, कलाकार व लेखिका, नांदेड मराठवाडा। एका ऑनलाइन स्पर्धेसाठी मी माझी कविता सादर करते। माझ्या कवितेचा विषय आहे लॉकडाऊन काळातील मनुष्य आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पिंजरा। येता एकत्र कुटुंब कोणा आभार मानावेत, येता एकत्र कुटुंब कोणा आभार मानावेत, जाणारे निष्पाप जीव उघडा डोळाच बघावेत, जाणारे निष्पाप जीव उघडा डोळाच बघावेत। आठवणी त्या जुन्या उजाळाही मिळाला, आठवणी त्या जुन्या उजाळाही मिळाला, रामायण बघता वेळ गेला कसा कळेना, रामायण बघता वेळ गेला कसा कळेना। चला हवाई उद्या पाता हसलो पोट भर, चला हवाई उद्या पाता हसलो पोट भर, जाता जीवा मिळे का पाणी ते घुट भर, जाता जीवा मिळे का पाणी ते घुट भर। कसला करता जाती पात धर्म सांगता कुणाला, कसला करता जाती पात धर्म सांगता कुणाला, रास लागता प्रेताची यमदूतही थकला, रास लागता प्रेताची यमदूतही थकला। जीव याचा जीव त्याचा मरण यातना होतील, जीव याचा जीव त्याचा मरण यातना होतील, तेव्हा क्षणाया शेवटी धर्म कोणता आठवेल, तेव्हा क्षणाया शेवटी धर्म कोणता आठवेल। किती सांगावे कळेना राहा ना हो घरातच, किती सांगावे कळेना राहा ना हो घरातच, तोडा साखळी कोरोनाची जीव वाचेल तुमचाच, तोडा साखळी कोरोनाची जीव वाचेल तुमचाच। बांधा तोंडा फडके हात धुवा वारंवार, बांधा तोंडा फडके हात धुवा वारंवार, तुम्हासाठी जिस्ती जे माना त्यांचे हो आभार, तुम्हासाठी जिस्ती जे माना त्यांचे हो आभार। धन्यवाद। अहो सुनंदा ताई, आज नक्की माझ्या घरी या, यायलाच हवंय तुम्हाला। जेव्हा 15 वर्ष झाले माझ्या लग्नाला, मी आई होऊ शकले नाही, यात माझा दोष आहे का? वांजुटी आहे म्हणून किती चिडवत होते सगळे मला, नाही विसरले मी तो क्षण। आता माझं हे जे वांजोटेपण आहे ना, जे कलंक आहे ना, त्या कलंकाला या चिमुरड्यानी तो माझा डाग पुसलाय। दत्तक मूल असलं म्हणून काय झालं, दत्तक मूल असलं म्हणून काय झालं, त्याचं रक्त कोणाचे माहिती नाही मला, तो कोणत्या धर्माचा आहे माहिती नाही मला, मला फक्त इतकंच माहिती आहे याची आई मी आहे, याची आई मी आहे, आणि या बाळानी आई होण्याचं सुख दिलंय मला, आई होण्याचं सुख दिलंय। मग तो दत्तक असो, कुठल्याही रक्ताचा, कोणाचाही असो, कुठल्याही मातेचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असो, पण तुम्ही ज्या समाजाने मला त्रास दिलाय ना, त्या त्रासात ना सुटका केली आहे त्यांनी माझी। धन्यवाद।